नमस्कार मित्रांनो, मी गुरु मोबाईल डेअरी सेंटरमध्ये आपले स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया दरपत्रक एक्सेल फाईलद्वारे आपण कसं अपलोड करू शकतो, म्हणजेच रेट चार्ट आपण एक्सेल फाईलद्वारे कसे अपलोड करू शकतो. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर यूट्यूबवर जाऊन त्याला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज व माहितीसाठी बेल आयकनवर क्लिक करा. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम दरपत्रक या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे गाय किंवा म्हैस ज्याचा पण रेट आपल्याला चेंज करायचे आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया आणि बदल करा याच्यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर दरपत्रक स्वरूप या ऑप्शनमध्ये इथे प्रति फॅट SNF पॉईंट लिहिलेला आहे, तिथे आपण क्लिक करून तिथं आपण एक्सेल फाईल या ऑप्शनची निवड करायची आहे. त्यानंतर एक्सेल फाईल निवडण्यासाठी टॅप करा, या ऑप्शनवरती क्लिक करावे. तुमची फाईल जिथे आहे ते तुम्ही इथून शोधू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. माझी फाईल आता मी इथं दोन्ही तयार करून ठेवल्या आहेत, तर ही फाईल मी आता निवडत आहे. ही काउची आहे, तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी फाईल आलेली आहे. त्यानंतर फक्त सेव्ह करा या ऑप्शनवरती मला क्लिक करायचे आहे. आणि इथे आपल्याला एक प्रश्न येईल, आपण हे दरपत्रक सेव्ह करायला सुनिश्चित आहात का, त्याला पण आपल्याला होय करायचे आहे. याच पद्धतीने आपण म्हैस याचाही दर चेंज करूया. बदल करावरती क्लिक करू, प्रति फॅट SNF पॉईंटवरती क्लिक करू, एक्सेल फाईल निवडण्यासाठी टॅप करा. आणि हा दुसरा रेट चार्ट आहे बफेलो, मी याच्यावरती आता क्लिक करणार. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने ही फाईल इथं कॉपी झालेली आहे. त्यानंतर मी सेव्ह करणार आणि परत इथे पण परमिशन देऊन होय करणार. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.